आज आपण बनवणार आहोत कटोरी केक, जो अत्यंत सोपा आहे बनवायला। सगळ्यात आधी आपण दही घेऊयात आणि त्यामध्ये पिठी साखर घालून ते छान मिक्स करून घेऊयात। ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी मैदा घालायचा आहे आणि अर्धी वाटी तेल। इथे मी सगळ्यासाठी एकच वाटी वापरते जेणेकरून प्रमाणात काही गडबड होणार नाही। अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि एक पाव चमचा सोडा। पाव कप दूध घेतलेलं आहे आणि ते हळूहळू घालायचंय, एकदम नाही घालायचंय। छान मिक्स करून घ्या। एक 3-4 थेंब व्हॅनिला एसेन्स, माझ्याकडून थोडेसे जास्त पडले पण हरकत नाही। राहिलेलं दूध आता आपण त्यामध्ये टूटी फ्रुटी घालणार आहोत। ही टूटी फ्रुटी मी घरी बनवलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे जरूर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा। आता कढई आपल्याला सगळ्यात आधी प्रीहीट करून घ्यायची आहे 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटांनंतर त्यामध्ये आपण वाट्या ठेवणार आहोत, ज्यामध्ये आपण बॅटर काढून घेतलेलं आहे। या वाट्यांमध्ये बॅटर घालण्यापूर्वी मी त्या वाट्यांना तेल लावलं होतं थोडंसं, तर तुम्ही जरूर तेल लावा, नाहीतर केक निघणार नाही आणि चिकटून बसेल। 40 मिनिटांनंतर हे बघा, टूथपिक घालून मी बघतीये, जर टूथपिक स्वच्छ निघाली तर याचा अर्थ केक बनलेला आहे। थंड झाल्यावर आपल्याला हे डिमोल्ड करायचं आहे। थंड झाल्याशिवाय डिमोल्ड नका करू, नाहीतर मग ते वाटीला चिकटून बसेल आणि केक बाहेर निघणार नाही। टूटी फ्रुटी केक तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।